So we are going to take the last numerical from this SFD and BMD from booklet, page number 18, problem number 33. This is the last numerical. Okay, so this is the problem statement. Problem statement kya hai baga? For this beam, we'll have to draw shear force and bending moment diagram, and we'll have to show the important points on the diagram. Okay, asa question hai. Now to solve this question, ekdam sopa hai. We have only two points A and B. So here reaction at A, here reaction at B, but हा प्रॉब्लेम डिफिकल्ट का आहे? नाउ इन धीस न्यूमरिकल इफ यू सी, इफ आय ड्रॉ वन लाईन ॲट दिस इंटेन्सिटी 80, देन धीस इज द रेक्टँगल अँड अबव दॅट देर इज वन ट्रँगल. ट्रँगल म्हणजे कुठला लोड? UVL. Rectangle म्हणजे कोणता लोड? UDL. So this problem is mixture of UDL and UVL. This rectangle means UDL. लक्ष द्या. So I am going to draw one more diagram here. This is RA, RB, this total distance is 5. Now, let's do it. This rectangle, where this intensity is 80, this rectangle is nothing but UDL. So I'm going to represent that UDL in this fashion. And its intensity is 80. Now, along with this rectangle, there is one triangle. The triangular load is UVL. This is the UVL load. And intensity of UVL is 160. Out of this 160, this intensity is of UDL, means 80. And the remaining 160 minus 80 is UVL. So the intensity of UVL is 80 kilonewton per meter. सगळ्यांना समजलं मी काय केलं ते? UDLची त्याच्यामध्ये 80 आहे, तर राहिलेली 80 कोणाची असणार आहे? UVL. ओके, सो दिस डायग्रॅम आय विल रिप्रेझेंट इन धिस फॅशन. ह्या दोन्ही डायग्रॅम काय आहेत? सेम, where there is one UDL and one UVL. Okay, now we'll solve. Now to solve this numerical, the first thing that we are going to do is we'll have to determine reaction at A and reaction at B. Kasa kadnar banu reaction? Kasa kadnar reaction? So to determine the reaction, kay kar lagnar? Equilibrium condition. So consider equilibrium for the beam. Now in equilibrium condition, the first one is summation Fy is equal to 0. Y direction cha forces summation ka paije 0. Simplify kela ka honar, upward forces is equal to downward forces. Laksh dya. So I am going to show the UDL load and UVL load. Laksh dya vyavasthit. फर्स्ट आय विल शो द UDL लोड. UDLचा लोड कसा कॅल्क्युलेट करणार? हाऊ टू कॅल्क्युलेट UDL लोड? UDL इंटेन्सिटी इन टू डिस्टन्स. सो 80 इंटू 5, 400.
म्हणजे यू डी एलचा लोड किती आहे 400. कुठे दाखवू? सो यू हॅव टू शो ॲट द सेंटर. सो दिस इज द यू डी एल लोड विच इज 400 अँड ॲट द सेंटर मीन्स 2.5. यू डी एलचा सेंटर डिस्टन्स 2.5 अँड लोड इज इंटेन्सिटी इन टू डिस्टन्स. हा लोड कोणाचा दाखवला आहे? यू डी एल. अजून कोण आहे? नाव विल हॅव टू शो द लोड ऑफ यू व्ही एल. यू व्ही एलचा लोड कसा काढणार? यू व्ही एल लोड इज इक्वल टू 1/2 इंटेन्सिटी इन टू डिस्टन्स, म्हणजेच 1/2 बेस इन टू हाईट. सो दिस लोड विल बी 200. म्हणजे यू व्ही एलचा लोड किती आहे? 200. 200 लोड कुठे दाखवू? फ्रॉम मॅक्सिमम इंटेन्सिटी 1/3 ऑफ डिस्टन्स. सो फ्रॉम मॅक्सिमम इंटेन्सिटी आय एम गोइंग टू शो द लोड ॲट डिस्टन्स 1/3 ऑफ कोणाचं? टोटल डिस्टन्स. सो 1/3 ऑफ 5 बरोबर आहे ना. टोटल डिस्टन्स किती आहे? 5. त्याचं मॅक्सिमम बसणं किती येणार? 1/3. फ्रॉम मिनिमम 2/3. मॅक्सिमम बसणं लक्षात ठेवा किती आहे? 1/3 ऑफ डिस्टन्स. सो 5/3 हे 160 आहे. मग स्प्लिट केलं ना, हा 80 कोणाचा आहे? मग हा 80 कोणाचा आहे? दिलं आहे ना इथं 80 80. समजलं सगळ्यांना? ओके, हे डिस्टन्स कळले. लोड कसे दाखवले समजले? यू डी एल ॲट सेंटर, यू एल ॲट 1/3 ऑफ डिस्टन्स फ्रॉम मॅक्सिमम इंटेन्सिटी. लोड कसा कॅल्क्युलेट केला आहे? 1/2 इंटेन्सिटी इन टू डिस्टन्स. हे समजले सगळ्यांना? आता पुढे जाऊया. नक्की सॉल्व करायचं काय? ओके, नाव वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द रिॲक्शन. सो समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, म्हणजेच काय? अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड. अपवर्ड कोण आहे? आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 400 प्लस 200, म्हणजे किती? 600. इक्वेशन नंबर 1. हां, सेकंड दुसरं इक्वेशन काय? समेशन ऑफ मोमेंट अबाउट एंड पॉइंट इज इक्वल टू 0. एंड पॉइंटला मोमेंट घ्या, एला. कुठनं घ्यायचा? फ्रॉम राईट. राईटकडनं स्टार्ट करा. आर बी इन टू डिस्टन्स 5. आर बी इन टू 5. सॅगिंग हॉगिंग. ए पॉइंट फिक्स करायचा, काय होणार? अपवर्ड बेंड. अपवर्ड बेंड म्हणजेच काय? सॅगिंग. सो इट इज पॉझिटिव्ह. आर बी झाल्यानंतर दुसरा कोण आहे? 200 इन टू डिस्टन्स. 200 इन टू हे डिस्टन्स किती येणार सांगा? 2/3 ऑफ 5. 2/3 ऑफ टोटल डिस्टन्स, बरोबर आहे ना? 2/3 ऑफ 5. सो 200 इन टू डिस्टन्स फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट, दॅट इज 2/3 ऑफ टोटल डिस्टन्स. सॅगिंग हॉगिंग. दिस विल बेंड डाउनवर्ड. डाउनवर्ड म्हणजेच काय? हॉगिंग. हॉगिंग म्हणजेच मायनस. नेक्स्ट 200 झाला, नेक्स्ट लोड कुठला आहे? 400. 400 इन टू डिस्टन्स. 400 इन टू डिस्टन्स 2.5. सॅगिंग हॉगिंग. दिस विल बेंड डाउनवर्ड म्हणजेच मायनस. इथं कोणाला डाऊट असेल तर पटकन विचारा. तीनच लोड आहेत, 1 2 3. लोड इन टू डिस्टन्स, लोड इन टू डिस्टन्स, लोड इन टू डिस्टन्स, सॅगिंग अँड हॉगिंग. ओके, सो इफ यू सॉल्व दिस इक्वेशन विल गेट आर बी. सो ट्रान्सफर 1 2 ऑन दॅट साईड, डिवाइड बाय 5, यू विल गेट आर बी. हे ट्रान्सफर करा इकडं, हे ट्रान्सफर करा इकडं, दोन्ही प्लस होतील. 5 डिवाइड करा. 333.2 न्यूटन. एकदा चेक करा, किलो न्यूटन चेक करा कोणतर पटकन. हेच येते. ओके, सो दिस इज द आर बी.
नाउ पुट द वैल्यू ऑफ आर बी इन इक्वेशन वन. सो इफ यू पुट आर बी हियर यू विल गेट आर ए. सो पुट इन वन यू विल गेट आर ए. सो आर ए इज इक्वल टू 600 माइनस 333 टू 6.8 किलो न्यूटन. नाउ वी हैव द वैल्यूज ऑफ आर बी एंड आर ए. सो आर बी इज इक्वल टू 333.2 एंड आर ए इज इक्वल टू 266.8. कोणाला डाउट असेल तर विचार. नक्की नाही लिहून घ्या. ओके सो आफ्टर गेटिंग द वैल्यू ऑफ आर ए एंड आर बी द नेक्स्ट स्टेप इज शियर फोर्स कैलक्युलेशंस. शियर फोर्स कैलक्युलेशंस विल स्टार्ट फ्रॉम राइट. वी आर गोइंग टू कैलक्युलेट शियर फोर्स टू टाइम्स फॉर ईच पॉइंट. सो विल स्टार्ट फ्रॉम बी. इतना स्टार्ट करा बिफोर एंड आफ्टर. सो फर्स्ट कैलक्युलेट फॉर बिफोर शियर फोर्स बिफोर बी. याच्या राईटला किती फोर्सेस आहेत? देर इज नो फोर्स ऑन द राईट साईड सो इट इज झिरो. देन शियर फोर्स आफ्टर बी. शियर फोर्स आफ्टर बी इज इक्वल टू, लक्ष द्या, शियर फोर्स साईन कन्व्हेन्शन सांगा. सेक्शनच्या राईटचा डाउनवर्ड फोर्स काय आहे? पॉझिटिव्ह. ओके सो फॉर आफ्टर इफ यू कन्सिडर द राईट साईड देन देर इज वन फोर्स दॅट इज आर बी आणि तो कसा आहे? अपवर्ड. सेक्शनच्या राईटचा अपवर्ड. सो मायनस 333.2 एकच फोर्स आहे. देर इज ओनली वन फोर्स ओके ऑन द राईट साईड विच इज अपवर्ड. नाव बी झाला. देन नेक्स्ट इज ए शियर फोर्स बिफोर ए. शियर फोर्स बिफोर ए. सो फॉर दिस पॉइंट कन्सिडर द राईट साईड मायनस 333.2 अपवर्ड अँड दीज टू फोर्सेस आर डाऊनवर्ड. सेक्शनच्या राईटचे डाऊनवर्ड पॉझिटिव्ह. सो 400 प्लस देन 200 प्लस अँड दीज 333.2 मायनस. सो द आन्सर विल बी 266.8. सो बिफोर ए. नेक्स्ट वन आफ्टर ए. शियर फोर्स आफ्टर ए झिरो. का झिरो? ह्या सगळ्यांची बेरीज किती आहे? 266.8 आणि हा किती आहे? 266.8 प्लस मायनस इक्वल टू झिरो. झालं ड्रॉ करू. लक्ष द्या रे इथं खरी मजा आहे. लगेच नाही आहे पण चालू होणार आहे. शियर फोर्स डायग्रॅम. सो टू ड्रॉ दिस डायग्रॅम एस एफ डी बी एम डी पॉइंट लोड यू डी एल यू व्ही एल. फॉर पॉइंट लोड एस एफ डी इज हॉरिझॉन्टल. फॉर बी एम फॉर पॉइंट लोड बी एम डी इज इनक्लाइंड. इनक्लाइंड पॅरा पॅरा क्यूबिक. ओके सो वी आर गोइंग टू यूज दिस वन. सो फर्स्ट पॉइंट बिफोर बी द वैल्यू ऑफ बिफोर बी इज झिरो. आफ्टर बी मायनस 333.2 डाउनवर्ड आहे म्हणजे मायनस. देन नेक्स्ट बिफोर ए 266.8. हे दोन पॉइंट जॉईन करायचे. नाव टू जॉईन दीज टू पॉइंट्स हियर द लोड इज यू डी एल अँड यू व्ही एल. आता यू डी एलची कर वापरू काय यू व्ही एलची कर वापरू? अर्धा अर्धा कधी पण लक्षात ठेवायचं. पॉइंट लोड यू डी एल असेल तर हायर जो असतो त्याची कर घ्यायची हायर ऑर्डरची. त्यावेळी तुम्ही कुठली घेणार? यू डी एल. यू डी एल यू व्ही एल आला तर कुणाची घ्यायची? यू व्ही एलची कर घ्यायची. कोणाची घ्यायची? यू व्ही एलची कर. सो यू हॅव टू टेक हियर द कर ऑफ यू व्ही एल. हायर ऑर्डर जो असतो तो
ऑर्डर म्हणजे काय व्हेन यू आर गोइंग टू ड्रॉ दॅट इक्वेशन देन इट विल कम इन द इक्वेशन फॉर्म एक्स रेस टू टू एक्स रेस टू थ्री एक्स रेस टू टू जे आहे ते म्हणजे पॅराबोलिक एक्स रेस टू थ्री आहे ते म्हणजे काय क्यूबिक सो द डिग्री विल हॅव टू कन्सिडर विच इज हायर त्यामुळे बाळांनो असं लक्षात ठेवा पॉइंट यू डी एल असेल तर यू डी एलला वापरायचं यू डी एल यू एल असेल तर यू व्ही एलला वापरायचं सो वी आर गोइंग टू कन्सिडर यू व्ही एल आणि यू व्ही एलसाठी सांगा एस एफ डी कसा आहे पॅराबोला म्हणजेच इथनं इथंपर्यंत लाईन कशा असणार पॅराबोला लक्ष द्या मी ड्रॉ करतो काय पॅराबोला नाव बिफोर ए झाला आफ्टर ए आफ्टर ए इज झिरो पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय झालं पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर आला पण गंमत काय आहे कर्व आहे म्हणजे काय इक्वेशन फॉर्म करा लागणार आणि इक्वेशन फॉर्म करण्यासाठी वरती तर कोण आहे यू व्ही एल मजा येणार म्हणून म्हणलं हे अवघड आहे एवढंच ड्रॉ करा विल सी लेटर फॉर दिस पॉइंट चलो ओके नाव आफ्टर शिअर कॅल्क्युलेशन शिअर फोर्स डायग्रॅम द नेक्स्ट वन इज बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स सो बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स सगळ्यात सोपं आहे का सांगा गंमत बघा कुठला बीम आहे सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मोमेंट ॲट ए बेंडिंग मोमेंट ॲट बी कुठला बीम आहे सिम्पली सपोर्टेड एंड पॉईंटला बेंडिंग मोमेंट किती असते झिरो बघा की एच्या राईटला कोण आहे देर इज नो फोर्स सो बेंडिंग मोमेंट इज झिरो आता बीला या सॉरी बी झाला एला या एला बघा ए लक्ष द्या थ्री 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 पॉईंट टू इंटू डिस्टन्स अपवर्ड बेंडिंग पॉझिटिव्ह 200 इंटू डिस्टन्स टू थर्ड ऑफ फाईव्ह डाऊनवर्ड बेंडिंग निगेटिव्ह 400 इंटू डाऊनवर्ड बेंडिंग इक्वल टू करून बघा 0.016 आलं ना सांग हे जे उत्तर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही किती डिजिट पण घेतले काय म्हटलं मी समजलं त्यामुळे तुमचं उत्तर 0.मध्ये आले म्हणजे ते काय आहे झिरो आहे कारण की तुम्ही इथं अप्रॉक्झिमेशन केले हे आन्सर 333 काय तर पुढं असणार आहे यू हॅव कन्सिडर्ड 0.2 इथंपर्यंतच सो इफ यू टेक होल व्हॅल्यू देन इट विल बी झिरो कळलं नाही तर दुसरी पद्धत कॅल्क्युलेट फ्रॉम लेफ्ट ह्याच्या लेफ्टला किती फोर्सेस आहेत झिरो कळलं खतरनाक विषय ना झिरो मी प्लॉट करतो ए बाळा ना मी प्लॉट करतो बेंडिंग मोमेंट ॲट बी झिरो बेंडिंग मोमेंट ॲट ए झिरो हे दोन पॉईंट जॉईन करायचे आहेत टू जॉईन दीज टू पॉईंट्स हॉरिझॉन्टल लाईन घेऊ पॅराबोला इन्क्लाइंड लाईन क्युबिक कर काय घेऊ क्युबिक हे बघा क्युबिक कर सांगतो लक्ष द्या ह्याच्या आधी एक गोष्ट सांगितली जर आठवत असेल तर व्हेन देअर इज पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर ॲट दॅट पॉईंट द बेंडिंग मोमेंट इज मॅक्सिमम त्यामुळे इथं काहीतरी किंमत असणार आहे ती किंमत काहीतरी येईल ती माहीत नाही आहे दॅट वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट बट कन्सिडर देर इज सम व्हॅल्यू फॉर दिस पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर वेअर यू आर गोइंग टू गेट द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट काहीतरी आहे अँड कन्सिडर दिस पॉईंट अँड ड्रॉ
लेटर वी आर गोइंग टू डिटरमाइन दिस वैल्यू मैक्सिमम बेंडिंग मोमेंट एंड दिस कर्व इज क्यूबिक दिस कर्व इज पैराबोला ऑलरेडी लिहिलं इथं मी रिपन लिहितो परत पॅरा आणि या सगळ्या किमती काय आहेत पॉझिटिव अँड हियर यू आर गोइंग टू गेट द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट कर्व इज क्यूबिक कोणाला डाऊट असेल तर विचारा कर्व अशीच का आली ते असंच का घेतलं बघा सो द नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन दिस न्यूमरिकल इज टू डिटरमाइन द लोकेशन ऑफ दिस पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर का बिकॉज हियर द वैल्यू ऑफ शियर फोर्स इज झिरो नाव टू डिटरमाइन दिस पॉइंट दिस शियर फोर्स इज झिरो इन विच सेक्शन ए टू बी सो आय एम गोइंग टू ड्रॉ हियर ए टू बी सेक्शन बघा आहे तसा ड्रॉ करतो आहे A, B. This value is 266.8 and this one is 333.2. Barabar hai na? And whole distance is 5. Intensity pakte lilel nahi hai. Okay. And this one is UVL. This one is UDL. Barabar hai na? In this section, there is one point where the shear force is zero. Asa zalyanantar kay karto apan? We take one section XX in between this section. Tala kay muntu apan? XX. And we mention the distance of XX from any one end equal to X. Ata any one end manje ektar tumhi B prasna ghiu shakta hai? किंवा कुठनं घेऊ शकताय ए पण मी लास्ट प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं व्हेन देअर इज यू व्ही एल टेक द डिस्टन्स फ्रॉम मिनिमम इंटेन्सिटी एंड इकडं आहे सो यू हॅव टू कन्सिडर फ्रॉम ए सो कन्सिडर वन सेक्शन एक्स एक्स इन बिटवीन ए बी अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम ए इज एक्स समजलं एक सेक्शन घेतला आहे रॅन्डम ए बीच्या मध्ये आणि त्याचं एका एंडपासून डिस्टन्स किती घेतलं आहे एक्स घेतलं आहे Now, we are going to calculate shear force at this point. Kuthe calculate karayacha aahe? XX la calculate karayacha aahe. Okay, shear force. Now, to calculate the shear force, we'll have to show the load. Load dakhvayla pahije ki nahi? Ma pahila load kunacha dakhvu? UDL. We'll show the load of UDL. What is the intensity of UDL? 80. So, intensity of UDL is 80 and distance is? So the load is, दाखवू का इथं डॉटेडनी ए टी एक्स हा कोण आहे हे डिस्टन्स किती आहे एक्स बाय टू एक लोड दाखवून झाला कुठला लोड दाखवला जो सोपा होता तो दाखवला आता बाबा सगळ्यात महत्त्वाचं आहे वी आर गोइंग टू डिटरमाइन यू व्ही एल लोड आणि हेच अवघड आहे लक्ष द्या So to determine this UVL load, UVL load shodhnyasathi baka ata, will require this intensity. Kiti hai intensity? Ite kiti hai? Here the intensity is 80. Ite kiti hai? Height kaise kami chali na? So intensity gets reduced. Hi intensity mahit hai ka? We don't know this intensity. Now to determine this intensity, intensity mahit asel tar load karnar. Nahitar load karnar nahi. So to determine this intensity, kay karayacha baka? We'll have to use the similar triangles. Similar triangle kashe? First take this small triangle till xx and take one large triangle till the end B. सो मी तो छोटा ट्रायंगल ड्रॉ करतो बघा ए पॉइंट आणि हे एक्स एक्स स्मॉल ट्रायंगल याचं डिस्टन्स किती आहे एक्स वी डोंट नो दिस इंटेन्सिटी सो आय विल मेन्शन इट ॲज डब्ल्यू तोपर्यंत मेन्शन केलं आहे द इंटेन्सिटी इज डब्ल्यू माहीत नाही आहे दॅट विल हॅव टू डिटरमाइन
एंड द सेकेंड ट्रायंगल द लार्ज वन, मोटा ट्रायंगल घ्या, काय सांगा मोटा ट्रायंगल, दिस डिस्टन्स इज, दिस इंटेन्सिटी इज ई. आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये बघा, दिस अँगल ए इज सेम, सो ॲज दिस अँगल इज सेम, सो बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी काय, द प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल इज इफ यू टेक द साइड्स रेशो देन दे आर इक्वल. सो आय विल टेक द साइड रेशो फ्रॉम हियर, काय येणार बघा, डब्ल्यू डिवाइड बाय एक्स, ए मग इथे फाईव्ह डिवाइड बाय एटी लिहायचं नाही, डब्ल्यू घेतलाय म्हटल्यानंतर सिमिलर साईड घ्यायची, सो एटी डिवाइड बाय फाईव्ह इज इक्वल टू एटी डिवाइड बाय फाईव्ह. सो फ्रॉम वन ट्रायंगल डब्ल्यू डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू एटी डिवाइड बाय फाईव्ह. अँड ह्याच्यामध्ये मला काय पाहिजे आहे, वी आर गोइंग टू डिटरमाइन इंटेन्सिटी, त्याला तुम्ही नाव काय दिले डब्ल्यू, मीन्स वी आर गोइंग टू डिटरमाइन डब्ल्यू. सो डब्ल्यू इज इक्वल टू 16, 80 डिवाइड बाय 5, 16 इंटू एक्स, म्हणजेच इंटेन्सिटी ॲट सेक्शन एक्स एक्स, दिस इंटेन्सिटी इज 16x किलो न्यूटन पर मीटर, ही त्याची इंटेन्सिटी. कळलं काय, 16x ही काय झाली, इंटेन्सिटी. नाव द नेक्स्ट स्टेप विल हॅव टू डिटरमाइन लोड. मी आधी कोणाचा लोड लिहिला रे इथं, यू डी एलचा, आता कोणाचा लिहायचा आहे, यू व्ही एलचा. नाव लोड, यू व्ही एल लोड इज इक्वल टू काय येणार, वन हाफ बेस, बेस मीन्स डिस्टन्स किती आहे एक्स, इंटू हाईट, हाईट मीन्स इंटेन्सिटी, दिस इंटेन्सिटी इज 16x, सो दिस विल बी 8x स्क्वेअर. हा काय आहे, सो आय विल शो द यू व्ही एल लोड अँड दॅट इज 16x स्क्वेअर, सॉरी 8x स्क्वेअर, तुमचं लक्ष आहे का बघाल तो 8x स्क्वेअर लोड मिळाला. आता दाखवला आहे पण डिस्टन्स, हे डिस्टन्स सांगा किती आला पाहिजे, फ्रॉम मॅक्सिमम इंटेन्सिटी वन थर्ड ऑफ डिस्टन्स, सो वन थर्ड ऑफ एक्स, फ्रॉम मिनिमम टू थर्ड ऑफ एक्स, म्हणजे यू डी एलचा लोड सेंटरला आहे आणि यू व्ही एलचा लोड मॅक्सिमम इंटेन्सिटीपासून वन थर्ड. एकदा हे दाखवलं की तुमचा प्रॉब्लेम संपला ऑलमोस्ट. नाव द लास्ट स्टेप, हिअर आय एम गोइंग टू डिटरमाइन, काय पाहिजे आहे मला, शिअर फोर्स ऑर बेंडिंग मुमेंट, शिअर फोर्स, बिकॉज दिस व्हॅल्यू ही कुठली शिअर आहे, शिअर फोर्स झिरो आहे. सो शिअर फोर्स ॲट कुठं पाहिजे, एक्स एक्स, सो हिअर वील हॅव टू डिटरमाइन द शिअर फोर्स, हां फ्रॉम राईट येणार नाही, आता फ्रॉम लेफ्ट, साईन कन्व्हेन्शन, सेक्शनच्या राईटचा डाऊनवर्ड, सो सेक्शनच्या लेफ्टचा अपवर्ड, डाऊनवर्ड हे वापरायचं आहे लेफ्ट. सो शिअर फोर्स ॲट दिस पॉईंट फ्रॉम लेफ्ट, सेक्शनच्या लेफ्टचा अपवर्ड पॉझिटिव्ह 266.8 पहिला फोर्स झाला. नाव सेकंड, सेक्शनच्या लेफ्टचा डाऊनवर्ड 80x इज मायनस, सेक्शनच्या लेफ्टचा डाऊनवर्ड मायनस 8x स्क्वेअर. आता तुम्हीच सांगा, हा शिअर फोर्स इन बिटवीन ए बी काय झाला आहे, झिरो, सो पुट दिस इक्वल टू झिरो, यू विल गेट एक्स, जिथं झिरो आहे त्याचं डिस्टन्स मिळणार. सो द इक्वेशन विल बी, हे ट्रान्सफर करा इकडे, 8x स्क्वेअर प्लस, हे ट्रान्सफर करा इकडे, प्लस 80x, हे ट्रान्सफर करा, मायनस 266.8. सो दिस इज द कुठलं इक्वेशन आहे, फॉर दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a, दिस इज द फॉर्म्युला, मायनस बी मायनस 80 प्लस मायनस, यू विल गेट टू आन्सर्स बाय युझिंग प्लस अँड बाय युझिंग मायनस, रूट बी स्क्वेअर 80 स्क्वेअर
मैनस फोर ए ए इज एट इंटू सी सी इज मैनस 266.8 त्यामुळे हा मायनस मायनस का होणार प्लस डिवाइड बाय 2 इंटू ए ए इज 80 इफ यू सॉल्व बाय टेकिंग द प्लस साइन यू विल गेट वन आन्सर बाय टेकिंग मायनस साइन यू विल गेट सेकंड आन्सर कोण तर सॉल्व करून सांगा ओके सो द फर्स्ट आन्सर इज 2.64 एंड सेकेंड माइनस 1.62 ओके सो 64 ओके सो वील हॅव टू टेक वन आन्सर यातलं फिजिबल आन्सर कोणतं आहे दिस टोटल डिस्टन्स इज 5 मीटर सो द आन्सर इज बिटवीन 0 to 5 सो द फिजिबल आन्सर इज 2.64 मीटर मीन्स दिस डिस्टन्स कुठनं घेतलं आपण फ्रॉम ए ना एक्स इज फ्रॉम ए सो दिस डिस्टन्स इज 2.64 मीटर वेअर देर इज पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर इथं संपलेलं नाही आहे 2 मिनटं लागणार आहेत पुढं एवढं लिहून घ्या मग मी पुढचं सांगतो बेंडिंग मोमेंट शोधायचं आहे ओके नाउ द लास्ट पॉइंट आफ्टर गेटिंग दिस डिस्टन्स 2.64 विल हॅव टू डिटरमाइन बेंडिंग मोमेंट फॉर दिस पॉइंट सो आय विल मेन्शन दिस पॉइंट ॲज एम तुम्हाला काय पाहिजे ते द्या तुम्हाला काय पाहिजे ते द्या आय विल मेन्शन दिस पॉइंट ॲज एम सो डिटरमाइन बेंडिंग मोमेंट ॲट एम हे लक्ष द्या रे खूप सोपं आहे बेंडिंग मोमेंट ॲट कुठे पाहिजेला आहे एम म्हणजे या पॉईंटला या पॉईंटचा करस्पॉन्डिंग बेंडिंग मोमेंट पाहिजे ना डायग्राममध्ये बघत बसू नका डायग्राममध्ये जाऊच नका ह्या डायग्राममध्ये या अँड डिटरमाइन द बेंडिंग मोमेंट ॲट एक्स एक्स 2 मिनटं एक्स एक्ससाठी शोधा फ्रॉम लेफ्ट साईड हां इन्स्टेड ऑफ एम डिटरमाइन फॉर एक्स एक्स आणि हे डिस्टन्स तुम्हाला माहीत आहे एक्स किती आहे फॉर एम 2.64 कळलं ना एक्स डिस्टन्स तुम्हाला माहीत आहे सो डिटरमाइन बेंडिंग मोमेंट ॲट दिस पॉईंट काय येणार बघा 266.8 इंटू डिस्टन्स एक्स तो आहे असेल या 266.8 इंटू डिस्टन्स एक्स ओके सॅगिंग हॉगिंग दिस विल बेंड अपवर्ड सॅगिंग अपोजिटचं शोधा वेळ सो दिस विल बिकॉज ऑफ दिस फोर्स दिस विल बेंड अपवर्ड पॉझिटिव्ह देन 80x इंटू डिस्टन्स 80x इंटू डिस्टन्स एक्स बाय 2 80x इंटू डिस्टन्स एक्स बाय 2 सॅगिंग हॉगिंग मायनस देन लास्ट 8x² इंटू डिस्टन्स 8x² इंटू डिस्टन्स 1/3 ऑफ एक्स दॅट इज एक्स बाय 3 सॅगिंग हॉगिंग दिस विल बेंड डाउनवर्ड मीन्स हॉगिंग आता हा मोमेंट मिळाला आहे मला बट आय वॉन्ट दिस मोमेंट इन्स्टेड ऑफ एक्स आय वॉन्ट ॲट पॉइंट एम सो एक्स इज इक्वल टू 2.64 सो इन्स्टेड ऑफ एक्स पुट 2.64 यू विल गेट मोमेंट सो 266.8 इंटू 2.64 मायनस 80/2 इंटू 2.64² मायनस 8/3 इंटू 2.64³ सॉल्व यू विल गेट बेंडिंग मोमेंट ॲट एम इथं लिहून ठेवले बघा मी 80/2 आहे 80/3 आहे आहे आणि हा 8/3 375 किलो न्यूटन मीटर सो दिस इज द बेंडिंग मोमेंट ॲट एम म्हणजेच ह्या पॉईंटचा हा बेंडिंग मोमेंट किती आहे 376.5 376 नाव दिस प्रॉब्लेम इज फिनिश्ड
त्यामुळे यूव्हीएलचा प्रॉब्लेम आला, त्यात पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर आला किंवा पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्रॅक्चर, अँड इफ देर इज कर्व देन वी हॅव टू सॉल्व बाय युझिंग दिस मेथड. फर्स्ट यूज द सिमिलर ट्रायंगल्स टू डिटरमाइन द इंटेन्सिटी, देन शो द लोड्स अँड देन द इक्वेशन. ओके, सोपं आहे, जरा अवघड आहे मला माहीत आहे, पण बाळांनो हा लास्ट पार्ट सोडला देन यू कॅन ड्रॉ एस एफ डी अँड बी एम डी, ह्याच्यासाठी तुमचे 2 ते 3 मार्क जातील. एक्स्ट्रीम केस हे जमलं नाही तर ओके. चलो, सो वी हॅव फिनिश विथ दिस टॉपिक. सो फ्रॉम नेक्स्ट टाईम विल स्टार्ट विथ शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट, बेंडिंग शिअर फोर्सेस अँड बेंडिंग स्ट्रेसेस.